कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येत्या 6 नोव्हेंबर पासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन देण्यात येणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा भरवण्याबाबत मंदिर समिती सकारात्मक असून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। यंदा कार्तिकी यात्रा भरवण्याचे नियोजन सुरू आहे। याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्तिकी यात्रेबाबत सकारात्मकता दाखवली आहे। एक वारी नियमित व्हावी अशी ही मंदिर समितीची इच्छा आहे, पण शासनाच्या नियमाच्या अधीन राहून, म्हणजे शासनाने जो नियम दिला, मास्क लावलं पाहिजे, सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, या दृष्टिकोनातून मंदिर समिती सकारात्मक दृष्टिकोनातून कार्तिक वारीसाठी सज्ज आहे।